पाहूयात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे बाजार समिती, हैदराबाद बाजार समिती व बेंगलोर बाजार समितीचे आजचे कांदा बाजार भाव. व त्यानंतर आपण पाहणार आहोत की आपण सोशल मीडियावर एक दोन ते तीन दिवसापासून पाहत असाल की कर्नाटकामध्ये नवीन कांदा दाखल झाला. ही बातमी खरी की अफवा, सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी का पाहूयात कांदा बाजार भाव. लासलगाव येथे आज 19,400 क्विंटलची आवक आली होती. कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 700 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 940 रुपये क्विंटलपर्यंत येते. मित्रांनो, लासलगाव येथे आजही कांदा भावात घसरण झालेली पावायस मिळाली. पुणे येथे सुपर बिग क्वालिटीचे कांदे 850 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत, तर बिग साईज कांदे 750 ते 850 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. मीडियम कांदे 650 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत, तर गोल्ड टाईप प्रतीचे कांदे 500 ते 650 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. गोल्ड टी 200 ते 400 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे, तर चोपडा जोडबदल कांदा हा 200 रुपयापासून 400 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. पुणे येथे 31 कांदा गाड्यांची आवक आज दाखल झाली होती. त्यानंतर हैदराबाद येथे 45 कांदा गाड्यांची आवक आली होती. जोड कांदा 300 ते 450 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर चोपडा 500 ते 650 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 500 ते 650 रुपये क्विंटलपर्यंत विकली, तर गोल्टा 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदे 900 ते 1,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर बिग साईज कांदे 900 ते 1,100 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत. सिंगल पत्ती कांदे 300 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत हैदराबाद येथे विकले आहेत. त्यानंतर बेंगलोर येथे 1,100 ते 1,200 रुपये क्विंटलपर्यंत एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे विकले आहेत, तर बिग साईज कांदे 1,000 ते 1,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. मुक्कल साईज कांदे 900 ते 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. मीडियम कांदे 800 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत, तर गोल्टा 650 ते 750 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. गोल्टी 400 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे, तर जोड कांदा 300 ते 400 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत की कर्नाटकाचा नवीन कांदा हा बाजारामध्ये दाखल झालेला. आपण फोटो पाहिलेले आहेत, तर फोटो पाहिलेले आपण तर आहेतच, तर न्यूज ही खरी आहे की कर्नाटकामध्ये नवीन कांदा हा दाखल झालेला आहे. सध्या कर्नाटकामध्ये नवीन कांद्याची आवक 1-2 चार दिवसापूर्वी 400 ते 500 गोण्यापर्यंत होती, परंतु आज 2,000 ते 2,200 बॅग ही आवक बेंगलोर येथे नवीन कांद्याची आलेली आहे. रेट त्याचा 700 रुपयापासून 1,100 रुपये क्विंटलपर्यंत बेंगलोर येथे त्याला बाजारभाव मिळालेला आहे. कर्नाटकाचा कांदा आता कुठे थोडासा सुरू झालेला आहे. 5 ऑगस्टनंतर तो आणखीन काही प्रमाणात बाजारात येत असतो, तरी जास्त घाबरण्याचं असं काही कारण नाही, कारण कर्नाटकाचा कांदा हा दरवर्षी या बाजारामध्ये या दिवसामध्ये येतच असतो. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.